बरेच नुकसान झालेलं आहे। ते नुकसान दोन प्रकारचं, एक म्हणजे इमारतीचं झालेलं नुकसान आणि आमच्या झाडांचं झालेलं नुकसान। इमारतीचं नुकसान म्हणजे कोकणामध्ये सगळीकडे जिथे जिथे कॉन्क्रीट बिल्डिंग्स असतात त्याच्यावरती पत्रा लावलेला असतो आणि त्या पत्र्यापासून कॉन्क्रीटचं बिल्डिंगचं संरक्षण होत असतं। ते सगळे पत्रे उडून गेले आमच्या विभागातले, त्यामुळे नुकसान दोन प्रकारचं, की एक पत्रा उडून गेला म्हणून तो परत लावणं आम्हाला येणाऱ्या पावसापासून परत बिल्डिंगचं संरक्षण करण्यासाठी। काही ठिकाणी जे गोडाऊन्स वगैरे होते तिथे आमचे भाताच्या बिया किंवा असे काही स्टोरेज होतं त्याचं नुकसान झालं। हे नुकसान आम्ही रफली असं काढलेलं आहे की जर आम्हाला 1,69,00,000 रुपये मिळाले तर आम्ही या येत्या काही दिवसामध्ये सगळे पत्रे रिप्लेस करू शकू, आणखीन सगळ्या बिल्डिंग ठीक करू शकू। झाडांचं झालेलं नुकसान, मातृवृक्षांचं झालेलं नुकसान हे आम्ही जे एस्टिमेट केलेलं आहे ते 4.5 करोडच्या जवळपास आहे। आणि या नुकसानीला आम्हाला हळूहळू आमच्याच हिमतीने उभं राहायचं आहे पुढे।